या मूर्तीने माझ्यामध्ये बरेच भयानक बदल घडून आणले आहेत. या मूर्तीने माझ्या शरीरातील, मनातील, डोक्यातील त्या बागुलबुवाला बाहेर काढले आहे. यामुळेच आज मी तुमच्या समोर एका बागुलबुवाच्या रूपात आलेलो आहे. पण अजूनही काही गोष्टी मला अस्वस्थ करत आहेत, कारण या मूर्तीतून मला आजही विचित्र आवाज ऐकू येत आहेत. जणू ही मूर्ती माझ्या सोबत बोलू पाहत आहे. हो, हिला काहीतरी सांगायचं आहे. ही मूर्ती मला काहीतरी सांगू पाहत आहे आणि आज मी एका माध्यमाच्या रूपात या मूर्तीचे भाव तुमच्या समोर आणणार आहे. काळोख्या रात्री अंधारात तुम्ही एकटे चालला आहात. तुमच्या पाठून तुम्हाला कोणी येत असल्याचं जाणवतं. कोणाच्या तरी जड श्वासांचा आवाज तुम्हाला ऐकू येतो आणि अचानकच तुमच्या नावाची हाक तुमच्या कानी पडते. तुम्ही कसलाही विचार न करता पाठी वळून पाहता आणि जखीण एका क्षणात तुमचा आत्मा खाऊन टाकते. ही गोष्ट आहे एका जखीणीची. ये कौन हंसता है झाड़ियों में चुप कर, सभी बेचैन है उसकी धुन पर. कहीं हलचल कहीं छन छन, जैसे नाचे कोई सुहाना सफर, और है पीछे कोई. हमें डर है हमको खान जाए कोई. ती अमावस्येची रात्र होती. समोर घनदाट जंगल अस्पष्ट दिसत होत, कारण डोक्यावर धोधो पाऊस कोसळत होता. आपल्या हातातील टॉर्चच्या उजेडात त्याला जंगलात जायची एक पायवाट दिसली, पण तो मार्ग लाकडी फळ्यांनी बंद केला होता. गोविंद या गावात नवीनच आला होता. त्याने त्या चेतावणीकडे दुर्लक्ष केले. तो त्या लाकडी फळ्या ओलांडून त्याच वाटेने एकटा त्या जंगलात शिरला. जंगलात शिरताना तो या जंगलातून परत कधीच बाहेर येऊ शकणार नाही याची त्याला थोडीही कल्पना नव्हती. एका खांद्यावर सामानाची एक जड बॅग, त्याच हातात कशीबशी पकडलेली छत्री आणि दुसऱ्या हातात एक टॉर्च घेऊन तो त्या पायवाटेने निघाला होता. रात्रीचा गडद अंधार, त्यात तो एकटाच या श्रापित या झपाटलेल्या जंगलात शिरला होता. काही अंतर चालल्यावर त्याला समोर एक जुनं झाड दिसलं. ते पूर्ण सुकलेलं होतं. त्याचा वेडावाकडा आकार थोडा भीतीदायकच वाटत होता. तो त्या झाडाखाली आला. तशी त्या झाडावर हालचाल होऊ लागली. त्याने आपल्या टॉर्चचा उजेड वर झाडावर वळवला, पण तिथे कोणीच नव्हतं. तो तिथून निघाला खरा, पण एव्हानं त्या झाडावरून ती खाली उतरली होती. येणाऱ्या संकटाची त्याला जराही जाणीव नव्हती. तो त्या जंगलातून तसा चालतच राहिला. अचानकच त्याला कसला तरी भास झाला.
कोणीतरी त्याच्या पाठून येत असल्यासारखा त्याने सगळीकडे पाहिलं, पण हे जंगल इतकं घनदाट होतं की एखादा हत्तीही यात सहज दडून बसू शकत होता. तसा तो घाबरला, त्याने त्याचा वेग वाढवला. कपाळावर जमलेला घाम तो एका हाताच्या बाह्याला पुसू लागला. त्याला पुन्हा एकदा तो भास होऊ लागला. तो जाम घाबरला होता तेव्हा अचानकच त्याच्या बाजूने कोणीतरी गेलं, पण यावेळी त्याला खात्री झाली की हा त्याचा कोणताही भास नव्हता. कसलाही विचार न करता तो सरळ धावत सुटला. इतक्यात त्याच्या कानावर एक आवाज आला, गोविंद. या हाकीने तो जागेवरच थांबला. त्याला कोणीतरी हाक मारली होती. त्याने पाठी वळून पाहिले आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला. त्याच्या पाठी जखीण उभी होती. त्याच्यातील आत्मा त्या जखिणीने एका क्षणात खाल्ला होता. उरलेलं त्याचं ते प्रेत ती फरफटत आत जंगलात घेऊन गेली. ते जंगल कित्येक वर्ष या जखिणीसाठी तिच्या हल्ल्यासाठी प्रसिद्ध होतं. काही लोक त्या जंगलाला श्रापित जंगल तर काही लोक झपाटलेलं जंगल म्हणून ओळखत. कारण त्या जंगलावर होता एका जखिणीचा वावर. संकटाची पूर्ण जाणीव असल्याने येथील गावकऱ्यांनी या जंगलातील प्रवेश पूर्णपणे बंद केला होता. त्याऐवजी ते अधिकचा 8-10 किलोमीटरचा जंगलाला वळसा घालणारा मार्ग निवडत. असं म्हटलं जाई, जो कोणी सूर्य मावळल्यानंतर या जंगलात प्रवेश करतो त्याला ही जखीण हमखास सापडते. ती नेहमी तिथेच त्या जुन्या झाडावर बसलेली असते. त्या झाडाखालून तिचं सावज गेलं की ती देखील झाडावरून उतरून त्याच्या पाठी जाते. ती त्याचा पाठलाग करते. तो हे जंगल सोडून बाहेर जायच्या आत ती त्याच्या नावाने हाक मारते. आणि जर का त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती आपल्या श्रापित नजरेने एका क्षणात त्या व्यक्तीचा आत्मा खाऊन टाकते. ती कशी दिसते हे सांगायला आजवर कोणी जिवंत उरलेलं नाही. त्यांचं शरीर तिथेच कोसळतं आणि त्यांचा आत्मा हा तिच्या शरीरात जातो. असं म्हणतात ही जखीण अशा वाटसरूंचा आत्मा खाऊनच जिवंत राहत आली आहे. गावात राघव नावाचा एक माणूस राहत होता. जरा गरीबच म्हणावा, पण एकाएकी अचानकच त्याची आर्थिक परिस्थिती बदलू लागली. त्याच्याकडे अचानकच पैसा येऊ लागला. जणू त्याला एखादा खजानात सापडला असावा. त्याला अनेकांनी विचारलं, पण तो सारी देवाची कृपा एवढंच सांगे. त्याचा एक चुलत भाऊ त्याच गावात राहत होता, काशीनाथ. राघवच्या अचानक बदललेल्या या आर्थिक परिस्थितीमुळे तोही थोडा विचारात होता. खरं तर तो त्याच्यावर जळत होता. मग काय, त्याने एकदा ठरवलं, आपण या राघववर लक्ष ठेवायचं. तो काय करतो, कुठे जातो हे नीट पाहायचं. आणि तसा तो आपल्या कामाला लागला. आज सकाळपासूनच काशी राघवच्या मागावर होता. तो लपून राघववर लक्ष ठेवून होता. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ होत आली, पण त्याला संशयास्पद असं काहीच वाटलं नाही.
पण संध्याकाळ होताच राघवच्या घरात हालचाल सुरू झाली. राघव कुठेतरी जाण्याच्या तयारीत होता. नक्कीच या राघवला एखादा गुप्त खजिना सापडला असणार. या विचाराने काशी राघवच्या पाठून निघाला. अंधारात वाट काढत तो त्या झपाटलेल्या जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. हे पाहून काशीला धडकीच भरली. पण आता हार मानून चालणार नव्हतं. आज कसंही करून काशीला तो खजाना हवाच होता. गावकऱ्यांनी ठेवलेला तो लाकडी फाटा ओलांडून राघव त्या शिरापीत जंगलात शिरला आणि त्या जंगलाचा शिरापीत खेळ सुरू झाला. त्याला कसलेसे आवाज विचित्र भास होऊ लागले. पण या शिरापीत फेऱ्यात केवळ राघवच नाही तर काशीही सापडला होता. कारण तोही राघवच्या पाठून या जंगलात शिरला होता. पण अजूनही राघवला याची कल्पना नव्हती. तो एका हातात एक रॉकेलचा कंदील घेऊन जंगलात आत अजून आत जात होता. घुबडांचा घुतकार, कोल्ह्यांची कोल्हेकुई, मनाचा थरकाप उडवत होती. एका जागेवर येऊन राघव अचानकच थांबला. त्याने चारही दिशेला पाहिलं. तसा काशी एका झाडाआड लपला. राघव त्या कच्च्या रस्त्यावरून बाजूला झाडीत शिरला. काशी या विचाराने खुश झाला की त्याला तिथे एखादा मोठा खजाना, सोनं, चांदी, हिरे मोती पाहायला मिळतील. म्हणून काशीनेही त्या दिशेने वाकून पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. समोरील दृश्य पाहून काशीचे हातपाय गळून पडले. समोर माणसांच्या मृतदेहांचा खच पडला होता. तिथे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. सारी प्रेत कुजली होती. याचा अर्थ त्या जखिणीची गोष्ट ती खरी होती. ती इथून जाणाऱ्या वाटसरूंच्या आत्म्यांना खात होती आणि शिल्लक राहिलेली त्यांची शरीर ती इथे फरफटत घेऊन येत होती. तिथे सगळ्या प्रकारच्या मानवी मृतदेहांचे अवशेष दिसत होते. पुरुष, स्त्रिया, लहान मुले, कोणीही तिच्या विळख्यातून स्वतःला सोडवू शकलं नव्हतं. याचा अर्थ ती आता इथे कधीही येऊ शकत होती. अचानकच हवेत गारवा निर्माण झाला. हा तिच्या येण्याचा एक संकेत होता. पण राघव तो इथे काय करत होता? काशी त्याला नीट निरखून पाहू लागला तर तो त्या मृत शरीरांवरचे दागिने, त्यांच्या कपड्यांमध्ये, खिशामध्ये असणारे पैसे गोळा करत होता. हा होता त्याचा खजाना. हे पाहून काशीच्या पोटात ढवळू लागलं. पण त्यांच्या सोबत याही पेक्षा भयानक होणार होत. झाडांमध्ये अचानकच हालचाल होऊ लागली. ती आली होती. तिच्या येण्याची चाहूल राघवलाही लागली. त्याने गोळा केलेला ऐवज आपल्या सोबत आणलेल्या एका पिशवीत भरला आणि तो त्याच जागी डोळे बंद करून स्तब्ध उभा राहिला. काशीला काहीच समजत नव्हतं. आता काय करावं? आपण आपल्या भावाला हाक मारावी का? आपण त्याच्याजवळ जावं का? तो फार घाबरला होता. तो राघवजवळ जाणार तो झपकन कोणीतरी त्याच्या समोरून गेलं. ते कोण होतं? काशी भीतीने थरथरत होता. तो दोन पावलं मागे झाला. इतक्यात समोरील झाडीत हालचाल होऊ लागली. त्यातून आधी दोन लांब हात बाहेर येऊन मग एक जखीण बाहेर आली. ती 6-1 फुटाची कंबरेतून वाकलेली एका म्हातारीच्या रूपात होती. फार भयानक.
ती राघवच्या चारही दिशेला फिरू लागली. आपल्या मोठ्या नागपुड्यांमधून ती राघवच्या शरीराचा गंध घेत होती. राघव, तिचा तो भयानक आवाज मनात कापर भरवणारा होता. राघव मात्र एकाच जागी उभा राहिला होता. ती पुन्हा बोलली, राघव. ती वेगवेगळ्या आवाजात राघवला हाका मारत होती, पण तिच्या या जाळ्यात राघव अडकणारा नव्हता. त्याने आपल्या खिशातून एक आरशाचा तुकडा बाहेर काढला. पुन्हा एकदा आवाज आला, राघव. यावेळी राघवने त्या आवाजाच्या दिशेने तो आरशाचा तुकडा धरला. कंदिलाच्या उजेडात त्या जखिणीने त्या आरशात स्वतःलाच पाहिले आणि ती जोरात किंचाळली. ती फार संतापली. तू स्वतःला नेहमीच माझ्या दावडीतून वाचवतोस, पण आज तू काही या जंगलातून जिवंत बाहेर पडणार नाहीस. असं म्हणून ती तिथून गायब झाली. हा सर्व प्रकार काशी आपल्या डोळ्यांनी पाहत होता. तो राघवच्या जवळ जाणार इतक्यात काशीला त्याच्या मागून त्याच्या बायकोचा आवाज आला, अहो काशीनाथ. काशीने कसलाही विचार न करता आश्चर्याने पाठी वळून पाहिले. पाठी ती जखीण होती. काही समजायच्या आत तिने काशीचा आत्मा खाऊन टाकला. तो जागेवरच धाडकन कोसळला. अचानकच झालेल्या या आवाजाने राघव सावध झाला. तो एका हातात आरसा घेऊन त्या दिशेने पाहू लागला. समोर आपल्या भावाचा मृतदेह पाहून राघव गळूनच पडला. तो धावत आपल्या भावाला जाऊन बिलकला. तो ढसाढसा रडू लागला. हा इथे आलाच का? या विचारात असतानाच त्याला त्याच्या मागून आवाज आला, अरे राघव, तो मी नाही, ती एक जखीण आहे. मी बघ, इथे तुझ्या पाठी उभा आहे. हे ऐकताच आनंदाच्या भरात राघवने मागे वळून पाहिले आणि तोही या जखिणीच्या जाळ्यात सापडला. मागे जखीण उभी होती. ती काशीच्या आवाजात बोलत होती. काही कळायच्या आत तिने राघवचा आत्मा खाऊन टाकला आणि राघवचंही मृत शरीर जमिनीवर कोसळलं. जखीण जोर जोरात हसू लागली आणि ती त्या दोघांची प्रेत फरफटत आत घेऊन गेली. आजही त्या जंगलावर या जखिणीचं सावट पसरलं आहे. कोणालाही तिच्यावरचा तोडगा अद्याप सापडला नाही. त्या जंगलात आजही प्रेतांचा खच पडत आहे. त्या जंगलात जाणारा प्रत्येक माणूस आजही त्या जंगलातून सुखरूप बाहेर पडेल याची लोकांना थोडीही शाश्वती नाही. कारण गावातील प्रत्येक माणसाच्या डोक्यात हा जखीण रूपी बागुलबुवा बसला आहे. बागुलबुवा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.